महाराष्ट्रातील झाडीपट्टी रंगभूमी या आगळ्या वेगळ्या कला प्रकारातील ज्येष्ठ कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर भंडारा गडचिरोली या भागात झाडीपट्टी ही विशिष्ट रंगभूमी प्रचलित आहे धान उत्पादन झाल्यानंतर मोकळ्या झालेल्या शेतांमध्ये झाडीपट्टी बोलीतील नाटकं सादर केली जातात सा परशुराम खुणे यांनी झाडीपट्टी रंगभूमीवरील आठशेहून अधिक नाटकांमध्ये काम केलं आहे आपल्या कलेद्वारे हिंसा सोडून अनेक नक्षलवादी तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम खुणे यांनी आपल्या कलेद्वारे केलं आहे हा पुरस्कार झाडीपट्टी रंगभूमीच्या रसिकांना अर्पण करत असल्याचं खुणे यांनी म्हटलं आहे झाडीपट्टी रंगभूमीला एक वेगळी परंपरा आहे एक वेगळी संस्कृती आहे गेली पन्नास वर्षे मी या रंगभूमीवर कार्यरत आहे त्याचं कारण इतकंच आहे की इथल्या तमाम रसिकांनी जे माझ्यावर प्रेम केलं खऱ्या अर्थानं त्यांचंही आभार मानणं आणि मला आनंद झाला आनंद याच्याकरता झालेला आहे की प्रथमच आपल्या या धारीपट्टी रंगभूमीला न्याय मिळालेला आहे आणि म्हणूनच हा जो पुरस् पुरस्कार आहे हा पुरस्कार मी माझ्या धारीपट्टी रंगभूमीच्या चरणी अर्पण करतो गोंड पारधी इत्यादी आदिवासी बहुल भागातून झाडीपट्टी रंगभूमीचा उदय झाला लोककलेचं प्रतिबिंब असलेल्या या नाटकांमध्ये संगीत हा महत्त्वाचा घटक असतो